यानंतर अंबरनाथ मधील एक ब्रेकिंग बातमी आहे. अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये MIDC च्या पाईपलाईन मधून पाण्याची चोरी होत असल्याची बाब समोर आलेली आहे. डोंबिवली बदलापूर पाईपलाईन रस्त्यावर सर्रासपणे हे प्रकार केले जात आहेत. बदलापूरच्या 12वी धरणातलं पाणी अंबरनाथच्या जांभूळ जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये शुद्ध करून पुढे ते ठाणे आणि मुंबईला पाठवलं जातं आणि यासाठी अंबरनाथपासून काटई नाका आणि तिथून शिळफाटा मार्गे पाईपलाईन टाकण्यात आलेली आहेत. या पाईपलाईनला अंबरनाथ ग्रामीण भागामध्ये नेवाळी आणि पुढे अनेक ठिकाणी टॅप मारून पाण्याची चोरी केली जाते. या भागामध्ये असलेले ढाबे, कार वॉशिंग सेंटर या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर चोरीच्या पाण्याचा वापर होतोय. मात्र एकीकडे फुकटे हवं तेवढं आणि हवं तितकं पाणी वापरत असले तरी मलंगण परिसरामध्ये मात्र गावांमध्ये पाण्याची टंचाई आहे. या सगळ्याबाबत MIDC कडे अनेकदा तक्रारी करूनही पाणी चोरणाऱ्यांवर कारवाई होत नसल्यानं ग्रामीण भागात संताप व्यक्त केला जातोय. आमच्या मलंगण भागाला पाणी प्यायला भेटत नाही आणि MIDC ऑफिसच्या समोर ही पाण्याची चोरी होते. त्यासाठी मी आता अर्ध नग्न होऊन ही सर्व प्रकरण दाखवत आहे. नाही ते दोन वेळा मी त्यांना सांगितलंसुद्धा लक्ष देत नाही. कामगार पैसे घेऊन सगळा याचा कारभार चालले. याच्या पुढे जर याही लक्ष नाही दिला तर मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन मी आंदोलन करीन, अर्ध नग्न होऊन बसेन.